घटक सत्वा प्रकरण सत्वे उपघटक खडक व खडकांचे प्रकार या पाठाविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण खडक म्हणजे काय, खडकांचे प्रकार कोणकोणते आहेत, त्याचबरोबर ते खडक कसे तयार होतात आणि हे खडक कशामुळे निर्माण होतात हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठाचं नाव आहे खडक व खडकांचे प्रकार. तर खडक हा शब्द उच्चारता बरोबर तुम्हाला आणखी काही काही शब्द आठवत आहेत का? कोणाला आठवत असेल तर सांगा बरं. तू सांग, खडक म्हणजे? खडक म्हणजे धोंडा. तुला काय आठवतंय? दगड. दगड. तुला काय आठवतंय? पाषाण. पाषाण बरोबर. अजून कोण सांगते आणखी? हा तू सांग. पत्थर. पत्थर एकदम बरोबर. तर खडक म्हणजे आपण आता बघितले शब्द, पहिला शब्द कोणता होता आपला? दगड. एका मुलीने सांगितलं तो धोंडा, पाषाण आणि बरोबर. तर आता मला सांगा, खडक म्हणजे दगड, मग या शब्दावरून तुम्हाला एखादी कविता किंवा एखादं गीत आठवतंय का?